नमस्कार मित्रांनो, मी श्याम कांबळे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, इथे तुम्ही पाहत असाल आज आपल्या मिनी पॉवर टिलरसोबत मी साथी अटॅचमेंट जोडलेलं आहे आणि त्यासोबत आयरन व्हील्स हे पण जोडलेलं आहे, कारण जमीन आपली ओली आहे आणि जवळच्या जमिनीमध्ये रबरी व्हील्स चालणार नाहीत, त्यामुळे मी आयरन व्हील्स जोडलेलं आहेत। तर चला मित्रांनो, पाहूया आपण कशा प्रकारे हे साथी अटॅचमेंट काम करत आहे, पाहू आपण या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, इथे तुम्ही पाहत असाल या साथी अटॅचमेंटसोबत मी हे जे आहे खाट टाकण्यासाठी दोन लाईन्सचे सरते जोडलेलं आहे, त्यामुळे दोन्ही बाजूने आपल्या खात देखील पडत आहे। इथे पाहू शकता तुम्ही वखरणी प्लस खात टाकणे हे दोन्हीही काम एकाच वेळेस कशाप्रकारे होत आहेत पाहू शकता इथे तुम्ही। मित्रांनो, या जमिनीमध्ये मी पहिल्या वेळेस रोटावेटर चालवलं होतं, कारण जमीन खूप कडक होती त्यामुळे वखर अटॅचमेंट चालत नव्हतं, म्हणून पहिल्या वेळेस रोटावेटर चालवलं आणि आता वखर अटॅचमेंट चालवलं आहे। तर पाहू शकता इथे तुम्ही कशाप्रकारे आहे तणाचा नायनाट होत आहे। मित्रांनो, या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो की साथी अटॅचमेंट चालण्यासाठी तर खूप योग्य आहे, खूप चांगलं आहे, पण यासोबत एक अडचण आहे मित्रांनो, ती म्हणजे याला टर्न करण्यासाठी थोडंसं प्रॉब्लेम येतो मित्रांनो। यासाठी एक साईडची पिन काढून याला हळूवारपणे टर्न करून घ्यावा लागतो। पाहू शकता इथे तुम्ही कशाप्रकारे हे साथी अटॅचमेंट टर्न करत आहे मी। Thank you.
मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा। आणि हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। मित्रांनो, भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।